आज तुम्ही सांगा की तो जो महबूब शेख आहे केवळ राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून त्याच्यावर कारवाई नाही मला नियम सांगा नियम सांगा की ज्याच्या विरुद्ध एफ आय आर झाला ज्याच्या विरुद्ध अशा प्रकारचा एफ आय आर झाला आणि एफ आय आर झाल्यानंतर ती महिला वारंवार समोर येऊन सांगते वारंवार समोर येऊन सांगते की अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझ्यावर याच व्यक्तीने बलात्कार केलाय पण काय अवस्था डीसीपी पी करायला आणि मला तर आश्चर्य वाटत मग लग्नात नवरा नवरीचं नाव घेताना जसं लाजतात ना तसं त्या डीसीपीना विचारत होते पत्रकार अक्युज कोण आहे तो असा लाजत होता जणू काही बायकोच नाव घ्यायचंय नाही नाही ते तर आहेच ना मग ते तुम्ही बघूनच घ्या ना ते तर त्यात लिहिलंच आहे ना काय आश्चर्य आहे काय चाललंय इतका दबाव अध्यक्ष मोदय असं नाही आहे कुठल्याही पक्षाचा असो आमच्याही पक्षात चुकू शकतात लोक कोणाही पक्षात चुकू शकतात म्हणजे त्याचं काही ते चुकले म्हणजे काय तो पक्ष चुकला असं होत नाही पण जर आपण सत्ता पक्षाला वेगळा न्याय आणि विरोधी पक्षाला वेगळा मग कशा करता शक्ती कायदा हवा आहे कशाकरता हवा आहे आज धनंजय मुंडेंच्या केसमध्ये ठीक आहे त्या महिलेने आपली तक्रार वापस घेतली पण प्रश्न तर उपस्थित झालेच ना त्याही वेळेस झाले ना प्रश्न मग अध्यक्ष महोदय शक्ती कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही कायदा करतोय आणि मग शक्ती कायद्यात एक ओळखा का की सत्ता पक्षाकरता वेगळे नियम असतील विरोधी पक्षाकरता वेगळे नियम असतील जनतेकरता वेगळे नियम असतील सर्वसामान्यांकरता वेगळे नियम असतील हे जे काही चाललंय ना अध्यक्ष मोदय हो हे काही योग्य नाहीये